जीवन जगण्यासाठी पैसे लागतातच. काहींना खूप कष्ट करून पैसा कमवावा लागतो तर काहींना कमी कष्टात भरपूर पैसा मिळतो. त्यानंतर असेही काही लोक असतात ज्यांच्या आयुष्यात अचानक धनलाभाचे योग असतात. हे ज्याच्या त्याच्या नशिबावर अवलंबून असतं आणि म्हणूनच प्रत्येकाची आर्थिक स्थिती वेगवेगळी असते. तसंच आर्थिक लाभ, धनलाभ काही वेळेस काही छोट्या छोट्या उपायांनी सुद्धा होऊ शकतो. हे उपाय म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यात खेचून आणतात असं म्हटलं जातं. अचानक लॉटरी लागणे, आर्थिक फायदा होणे, तसंच एखाद्या कामाचं अनपेक्षित यश मिळणे किंवा अनपेक्षित पैसे मिळणे याला अचानक धनलाभ म्हणतात. काही वेळेस अचानक प्रमोशन भेटतं, आपलं कौतुक होतं, अपेक्षित नसताना अपेक्षेपेक्षा जास्त पगारवाढही होते. तसंच सहज ओढलेली लॉटरी सुद्धा नशिबाने खूप पैसे कमावून देते. इतकंच नाही तर नशिबाने काही मोठ्या डील्सही यशस्वी होतात, व्यवसाय उंच भरारी सुद्धा घेतो. यासाठी काही छोटे छोटे ज्योतिषीय उपाय करून पाहिले जातात ज्यामुळे आयुष्यातील अडचणी आणि समस्या दूर होतात. त्यातलेच दोन उपाय आज आपण इथे बघणार आहोत, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे दोन उपाय तुम्हाला आर्थिक बळ देण्यासाठी मदत करतात असं म्हटलं जातं. पहिला उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करून माता लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यावा. त्यानंतर एक लाल वस्त्र घेऊन त्या तांदळाचे पूर्ण तांदळाचे 21 दाणे, एकही तुटलेला किंवा अर्धा दाणा नको, 21 पूर्ण तांदळाचे दाणे त्या लाल रंगाच्या वस्त्रात घालून त्याची पुरचुंटी बनवा. ती माता लक्ष्मीच्या पुढ्यात ठेवून शक्य तितक्या जास्त वेळेस माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र मनातल्या मनात म्हणा. त्यानंतर नमस्कार करून ती पुरचुंडी तुमच्या पर्समध्ये ठेवा किंवा घरात ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा. दुसरा उपाय म्हणजे काळी मिरी. 5 काळ्या मिरीचे दाणे घेऊन ते स्वतःवरती अशा रीतीने उतरवा जशी आपण दृष्ट काढतो. नंतर जिथे 4 रस्ते विभागले जातात त्या चौकात जाऊन त्या चारही दिशांना 4 तर आकाशाकडे 1 अशी काळी मिरी फेकून द्या. तिथून कोणाशीही न बोलता घरी निघून जा. त्यामुळे पुढील फक्त काही दिवसातच तुम्हाला धनलाभ होईल असं मानलं जातं. हे उपाय करताना कोणालाही सांगू नये असं सुद्धा म्हटलं जातं. यामध्ये असणारी गुप्तता तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करते अशी एक मान्यता आहे. अशा छोट्या छोट्या उपायांवर जर तुमचा विश्वास असेल तर हे उपाय तुम्ही करून बघू शकता. मंडळी, आम्ही आमच्या चॅनलवर सणवार, व्रतवैकल्य यांची सविस्तर माहिती देतो, त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रीय, अंकशास्त्रीय आणि वास्तुविषयक मार्गदर्शनही करतो. आणि म्हणूनच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं मोफत आहे, त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी तुम्ही लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजलाही फॉलो करू शकता. अहो मग वाट कसली बघताय. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.